झी 24 तास एक पाऊल पुढे। आवर्तन हा अनोखा नृत्याविष्कार नुकताच सादर केला अदिती भागवत हिनं। कथ्थक नृत्यशैली त्याचबरोबर वेस्टर्न आणि बॉलिवूड डान्स या सर्वांचाच एक अनोखा संगम यात पाहायला मिळाला। पाहूयात याविषयीचा हा रिपोर्ट। काळानुसार समाज बदलतो, तसंच काळानुसार कलेतही बदल झाले पाहिजेत। कथ्थक नृत्यशैली आणि हिंदुस्थानी संगीताचा काळानुरूप बदललेला प्रवास आवर्तन या नृत्याविष्कारात दाखवण्यात आलाय। अभिनेत्री आणि नृत्यांगना आदिती भागवत हिनं हा अप्रतिम नृत्याविष्कार सादर केला। आवर्तन नाव एवढ्यासाठीच, कारण जसा तालाचा एक प्रवास असतो, समेपासून समेपर्यंत जसं चक्र चालत राहतं आणि ती सम आली की पुढचं चक्र सुरू होतं। आणि म्युझिकची हीच फिलॉसॉफी आहे की कधीही कुठेही म्युझिकचा अंत होत नाही, आवर्तन आणि आवर्तनं चालतच राहतात, म्युझिक हे चालतच राहतं। आणि अशा प्रकारे आपलं एव्होल्युशन किंवा आपलं एक्झिस्टन्स, आपलं जे आयुष्य आहे, हेही अशाच चक्रांनी एकानंतर एक पढाव आपण पुढे पूर्ण करत पुढे जात असतो। आणि कुठेतरी ह्या प्रोग्राममध्ये माझ्या आयुष्याचा पण एक छोटीशी क्लिपिंग दाखवायची माझी इच्छा आहे। म्हणून कथक माझ्या गुरूंनी मला साथ दिली। आज कालिनाथ मिश्रा तबलावर आहेत, तर थोडी कथकची झलकी, मग त्याचबरोबर हिंदुस्थानी वोकल ह्याची पण झलकी। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली सचिन पिळगावकर यांनी। शी इज टू बिग अकॉर्डिंग टू मी, आणि तिच्याकडनं नेहमीच चांगलं अपेक्षित असतं आम्हा लोकांना। तिने दुनियेभर जाऊन आपले कार्यक्रम केलेले आहेत आणि जगभरातल्या लोकांना तिने आपलं कलाकौशल्य दाखवलेलं आहे। आणि आजही ती एक वेगळ्या प्रकारचं एक आवर्तन घेऊन आपल्यासमोर इथे येते आहे, आणि तिचं प्रेझेन्स पण घेऊन त्यांच्याबरोबरचा एक तालमेल ज्याला आपण म्हणतो तो, प्लस त्याचा बॅकड्रॉप पण अतिशय सुंदर दिलेला आहे। नृत्यातले नवनवे प्रयोग रसिकांसमोर आणण्याचा आदितीचा हा प्रयत्न आवर्तन या कार्यक्रमात दिसला। यापुढे परदेशातही आदिती याचे शोज करणार आहे। या अनोख्या प्रयोगासाठी आदितीला खूप खूप शुभेच्छा। झी24 तासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी24 तास एक पाऊल पुढे।